1.5 करोड़ रुपये लागलेले आहेत. मला 1.5 करोड़ लागले आहेत. हा गेम मी म्हणजे मॅच बघता बघता मला त्या ऍड यायची की बाबा ड्रीम इलेव्हन, की बाबा एवढे एवढे तुम्ही 49 रुपये लावतात तर तुम्हाला बाबा 1.5 कोटी रुपये मिळतील, असं मिळतील तसं मिळतील. मी भरपूर जण काय ऐकलं आणि बाकीचे जोडीदार मित्र कधी कधी लावायचे ते, मी म्हणलं आपण ट्राय करून बघावं. तर 1 महिन्यापासून मी ट्राय केला, 1 महिन्यात माझं लय तर 7 ते 8 टीम लावले मी. पण काल मी 3 टीम लावल्या, त्यामध्ये माझ्या दुसरी टीम बसली बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये, तर त्यामध्ये मला 1.5 करोड रुपये लागले. ते 1.5 करोड लावलं एवढा आनंद झाला की पहिल्यांदा मी मिसेसला कॉल करून सांगितलं, कारण ते मी KYC केलेली नव्हती. मी मिसेसकडून आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर घेतला आणि ते KYC केली आणि अकाउंटवर जमा होतात का बघित चेक केले. मी 2 लाख रुपये विड्रॉल केले, त्यातनी मला 30% टॅक्स कट झाला आणि 70% अकाउंटला जमा झाले 2 लाखापैकी. आता मला खूप खूप आनंद वाटतं. आता 1.5 करोडचं मी आता मी फ्लॅट घेतला, ते फ्लॅट नील करा, कारण माझ्या डोक्यावरलं ते वजन कमी होईल आणि मुलांच्या नाव वगैरे FDB वगैरे थोडंफार राहिले करेल. काय सांगाल तर तो यशस्वी पुरुषामाग एक स्त्री असते असं म्हटलं जातं. ज्यावेळी 1.5 करोड रुपये लागले असा फोन आला तुम्हाला, श्री स्वामी समर्थ, प्रथमतः तर मला विश्वास नाही बसला की असं काही असते ऑनलाईन गेमिंग मध्ये पैसे वगैरे मिळतात, कारण की मी आतापर्यंत कधीच माझ्या मोबाईल मध्ये गेमही नाहीयेत, किंवा मी साधा कॅन्डी क्रश वगैरे तो गेम आहे तो साधा गेमही खेळलेले नाहीये कधी, आणि पैसे मिळतात गेम खेळून असं प्रथमतःच ऐकलं. आणि जेव्हा फोन आला त्यांचा मला की बाबा असं असं आहे 1.5 कोटी लागलेली आहेत, तर मला प्रथमतः विश्वास नाही बसला. म्हटलं जेव्हा तुमच्या अकाउंटला डिपॉझिट होतील तेव्हा मला सांगा, त्या तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार. आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं की 1 लाख रुपये अकाउंटला जमा झालेले आहेत, तेव्हा मग ठीक आहे विश्वास बसला माझा की बाबा याच्यामध्येही जमा होतात पैसे. एक सांगू इच्छिते की बाबा हे ऑनलाईन जे गेमिंग आहे ते थोडंसं रिस्कीच आहे, मग ते जरा जपून, कारण की ते जाहिरातीमध्येही दाखवतात की बाबा जोखीम संभवते याच्यामध्ये, तर तेवढं सगळ्यांनीच याच्या मागं न लागता आपल्या सुकष्टाने असतील आपल्या याच्यातून पैसे कमवण्याचा मार्ग हे करावं. हे साईड तुम्हाला रिस्क घेऊन हे करायचं असेल तर तुम्ही ते खेळू शकताय. एवढंच. माझं नाव जयश्री मच्छिंद्र कदम आणि सासरचं जयश्री सोमनाथ झेंडे.